नमस्कार, मी मयुरेश कडव, वर्ल्ड न्यूज या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्यातील जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे जगावर घोंगावणाऱ्या एका मोठ्या धोक्याची. जगावर कोरोनाचं संकट असतानाच आणखी एक धोक्याची घंटा वाजतीये. अवकाशात चीनचं एक रॉकेट नियंत्रणाबाहेर गेलंय. हे रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठी हानी होऊ शकते. चीननं जगाला पुन्हा दिलं टेन्शन. 21 टन महाकाय रॉकेट नियंत्रणाबाहेर. पृथ्वीवर कोसळल्यास हाहाकार. अवकाशात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन एका मागोमाग एक प्रयोग करतोय. पण चीनच्या याच प्रयोगामुळे जगाचं टेन्शन वाढलंय. चीननं काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च 5B रॉकेट अवकाशात पाठवलं होतं. मात्र या रॉकेटवरील चीनचं नियंत्रण सुटलं असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसात हे रॉकेट पृथ्वीवर आदळणार आहे. रॉकेटवर नियंत्रण नसल्यामुळे ते नेमकं कोणत्या भागात कोसळेल हे देखील स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होतं, मात्र त्याआधी चीननं त्यावरील नियंत्रण गमावलंय. एका अंदाजानुसार हे रॉकेट न्यूयॉर्क, मॅड्रिड, बीजिंग, दक्षिण चिली किंवा वेलिंग्टन मध्ये कोसळू शकतं. ही चीनची महत्वाकांक्षी असलेली योजना जी आहे, जी अंतरस्थान उभा करायचं आहे, त्यातलं टायने हे जे मॉडेल आहे, त्या मॉडेलवरती बघितलं गेलेलं आहे की हार्मोनी ऑफ द हेवन किंवा स्वर्गातील सुसंवाद असे त्याचं नाव जे आहे. हे अवाढव्य असे रॉकेट जे आहे हे आता त्या काही दिवसांमध्ये पृथ्वीच्या कक्षेमध्ये केव्हाही कोसळू पाहत आहे. आणि त्यामुळं पृथ्वीच्या भूभागावरती किंवा भूभागावरती किंवा कुठे नेमकं पडेल या मात्र असलेली अनिश्चितता सर्वांना चिंता देऊन जाणारी आहे. चीनकडून एक अंतराळ स्थानक उभारलं जात आहे. त्याची सामुग्री पाठवण्यासाठी लॉंग मार्च 5B सोडण्यात आलं होतं. 100 फूट लांब, 16 फूट रुंद आकाराचं हे अवाढव्य रॉकेट आहे. त्याचं वजन अंदाजे 21 टन आहे. यापूर्वी मे 2020 चीनच्या एका रॉकेटचा काही भाग अटलांटिक महासागरात कोसळला होता. अपघातापूर्वी हे रॉकेट अमेरिकेच्या लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क शहरावरून गेलं होतं. या दुर्घटनेला नासानं अत्यंत धोकादायक म्हटलं होतं. जगात कोरोना पसरवणाऱ्या चीन विरोधात रोष आहेच. महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी चीननं पुन्हा एकदा जगाला संकटाच्या गर्तेत लोटलंय. हे रॉकेट मानवी वस्तीत कोसळलं तर मोठा अनर्थ ओढावणार आहे. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. एकीकडे चीनचं रॉकेट नियंत्रणाबाहेर गेलंय, पण त्यांची खुमखुमी कमी झालेली नाही. याच रॉकेटच्या आडून चीननं भारतातल्या कोरोना परिस्थितीची खिल्ली उडवणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. चीनच्या सत्ताधारी पक्षानंच हा चीड आणणारा प्रकार केलाय. त्यानंतर जगभरातून आणि खुद्द चीनी लोकांनी देखील चीनवर प्रचंड टीका केली आहे. चीननं काय नीचपणा केलाय पाहूयात. चीनचा पुन्हा एकदा निर्लज्जपणा. भारतातल्या कोरोना स्थितीची खिल्ली. घृणास्पद कृत्याचा जगभरातून निषेध. हा फोटो म्हणजे चीन किती नीच आहे त्याचा पुरावाच आहे. चीनची हुकुमशाही राजवट हाती असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या लीगल विंगनं हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. दोन फोटोंचा कोलाज करून भारतातील स्थितीची खिल्ली उडवण्यात आली आहे. चीनमधलं रॉकेट लॉन्चिंग आणि भारतातील स्मशानभूमी हे दोन फोटो बाजूबाजूला घेतले. चायना लाइटिंग द फायर आणि इंडिया लाइटिंग अ फायर असं कॅप्शन देण्यात आलंय. चीनमधला अग्नी आणि भारतातला अग्नी यांची तुलना करत घृणास्पद टिंगल करण्यात आली आहे. चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर हा फोटो अपलोड झाल्यानंतर जगभरातून त्यावर टीका झाली आहे. स्वतः जगभरात कोरोना पसरवून त्या साथीशी लढणाऱ्या देशांची अशा पद्धतीनं टिंगल कुणालाच आवडलेली नाही.
चीनला सामरिक दृष्ट्या जशास तसं उत्तर दिल्यामुळं त्याचबरोबर वॅक्सिन मैत्री इनिशिएटिव्हच्या माध्यमातून वॅक्सिन डिप्लोमसीच्या माध्यमातून भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली पत वाढवल्यामुळे चीनचा कुठेतरी तिळपापड झालेला आपल्याला दिसतोय. प्रत्यक्षपणे भारताचा मुकाबला करता येत नाही हे पाहून आता चीन नीच राजकारण करण्याच्या स्तरावर पोहोचलेला आपल्याला दिसतोय. फक्त भारत आणि जगभरातूनच नाही तर खुद्द चीनी नागरिकांनाही हा आगाऊपणा आवडलेला नाही. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. काही चीनी नागरिकांनी भारतीयांची बिनशर्त माफी मागितली आहे. टीकेचा धनी ठरल्यानंतर आता कम्युनिस्ट पार्टीनं ही पोस्ट डिलीट केली आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सर्वतोपरी मदतीची हमी देतात आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचाच पक्ष हा क्षुद्रपणा करतो. मात्र असल्या प्रकारांमुळे या चीनी व्हायरसचा पराभव करण्याचा भारताचा निर्धार कमी होणार नाही हे चीन्यांनी लक्षात ठेवावं. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. आता बातमी आहे मंगळ ग्रहासंदर्भातली. मंगळ ग्रहावरील शोधमोहिमेत नासानं चांगलीच आघाडी घेतली आहे. नासाचं पर्सिवरन्स रोवर हे मंगळावरील जजिरो क्रेटरजवळ संशोधन कार्य करत आहे. या संशोधनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलंय ते इंजिनिटी हेलिकॉप्टर. प्रतिकूल परिस्थितीतही या हेलिकॉप्टरनं 4 यशस्वीरित्या उड्डाणं पार पाडली आहेत. आता त्याच्यावर एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. Altimeter data. Confirm that Ingenuity has performed its first flight, the first flight of a powered aircraft on another planet. नासाच्या इंजिनिटीची मंगळावर गगन भरारी. नासा सोपवणार नवी जबाबदारी. हेलिकॉप्टर घेणार जीवसृष्टीचा वेध. मंगळ ग्रहाविषयी प्रत्येकाला कुतूहल राहिलंय. बहुतांश देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांनी मंगळाबद्दल जाणून घेण्यासाठी विशेष मोहिमांचं आयोजन केलंय. यात आघाडी घेतलीये ती अमेरिकेच्या नासानं. नासाचं पर्सिवरन्स रोवर सध्या मंगळावरील जजिरो क्रेटर जवळ आहे, पण तिथं सध्या महत्वाची भूमिका बजावतोय इंजिनिटी हेलिकॉप्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिटीनं आपली 4 उड्डाणं यशस्वीपणे पार पाडली आहेत. त्यामुळे नासानं आता पुढचं पाऊल टाकण्याचं ठरवलंय. या रोटोक्राफ्टला आता नवीन मिशन मिळालंय, ते म्हणजे मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्याचं. मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्याची मुख्य जबाबदारी इंजिनिटीवर असेल. या हेलिकॉप्टरनं आतापर्यंत 5 पैकी 4 उड्डाणं पूर्ण केली आहेत. त्यात प्रत्येक वेळी जास्त अंतर आणि जास्त उंची गाठली. त्यामुळे इंजिनिटी आपलं काम पुढेही असं सुरू ठेवेल असा विश्वास नासानं व्यक्त केलाय. आता हेच रोटोक्राफ्ट आपली दुसरी मोहीम सुरू करण्याच्या तयारीत आहे. इंजिनिटी पर्सिवरन्सला मार्ग दाखवेल, त्यामुळे पर्सिवरन्सला मंगळावर जीवनाचे संकेत शोधण्यास मदत मिळेल. अद्यापर्यंत मंगळावर जीवनाचे पुरावे सापडलेले नाही, मात्र जीवसृष्टीला पूरक वातावरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं वेध घेण्याचं काम इंजिनिटी हेलिकॉप्टर करणार आहे. संशोधकांना या लाल ग्रहाचं कायम आकर्षण वाटत आलंय. मंगळ आणि पृथ्वी यात साधर्म्य वाटत असल्यानं इथं जीवसृष्टी असावी असा ठाम विश्वास जगभरातील शास्त्रज्ञांना वाटतोय. इंजिनिटीनं त्यांचा विश्वास सार्थकी ठरवला तर नासाची ही मोहीम जगातल्या तमाम खगोल अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणखी एक बातमी आहे मंगळ ग्रहाविषयीचीच. मंगळ ग्रहाबद्दल एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे. मंगळावरच्या काही आकृत्या अचानक दिसतात आणि अचानक नष्ट होतात. त्या आकृत्या नेमक्या कशाच्या आहेत त्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मंगळावर उगवतायत मशरूम्स.
स्पेस टायगरचा दावा. मंगळावरचे ते खडक की मशरूम्स, मंगळावरच्या त्या आकृत्या कशाच्या, मंगळावरचे हे फोटो, हे फोटो नासाने टिपलेत. यामध्ये जे दिसत आहेत ते मशरूम्स आहेत असा दावा स्पेस टायगर किंग म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक डॉक्टर रॉन गॅब्रियल यांनी केलाय. मंगळावर दिसणारे हे खडक म्हणजे एक प्रकारचं मशरूम आहे असं गॅब्रियल यांच्यासह चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसमधल्या शास्त्रज्ञांचा दावा आहे. नासा मात्र हे छोटे पर्वत असल्याचं म्हणत आहे. नासानं या संदर्भात काढलेल्या 40 फोटोंच्या आधारावर हा दावा करण्यात आलाय. हे खडक कधी कधी दिसतात, कधी कधी गायब होतात, मात्र फोटोत दिसणारे हे मशरूम्स असल्याचा दावा जगभरातल्या बहुतांश शास्त्रज्ञांनी फेटाळलाय. जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे बघून सांगितले की हे जे गोळे जे त्यांना दिसलेले आहेत छोटे, तर हे दगडाचे आहेत, ह्याचा सजीवांशी किंवा मशरूम किंवा कुठल्याही प्रकारे तिथे सजीव असू शकतील ह्याचं द्योतक नाही येत. ते आपण हे म्हणू शकत नाही की तिथे सजीव असू शकतील. मंगळावरच्या या आकृत्या 980 फुटांपर्यंत वाढतात आणि कधी कधी नष्ट होतात. दर वसंत ऋतूत अशा आकृत्या दिसतात असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कार्बन डायऑक्साईडमुळे हे तयार झाल्याचा नासाचा दावा आहे. या निमित्ताने मंगळावरच्या त्या आकृत्या नक्की कशाच्या याचा अभ्यास आणि चर्चा नव्याने सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, Z24 मुंबई. आणि आता बातमी आहे कोरोना संदर्भातली. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं भारतात हाहाकार माजवलाय. हा नवा कोरोना व्हायरस अतिशय वेगानं पसरतोय, शिवाय आधीपेक्षा तो कित्येक पटीनं जास्त घातक आहे. हा नवा व्हेरियंट दिसतो तरी कसा याची उत्सुकता सर्वांनाच होती. कॅनडाच्या संशोधकांनी त्याचं खरं रूप जगासमोर आणलंय. भारतात B.1.1.7 व्हेरियंटचं थैमान. कसा दिसतो कोरोनाचा नवा व्हेरियंट? कॅनडाच्या संशोधकांनी घेतला व्हायरसचा फोटो. B.1.1.7 कोरोनाच्या ह्याच नव्या व्हेरियंटनं सध्या भारतात धुमाकूळ घातलाय. कॅनडाच्या संशोधकांनी ह्या व्हेरियंटचा पहिला फोटो प्रसिद्ध केलाय. त्यावरून आता हा व्हायरस आधीच्या व्हायरसपेक्षा किती जास्त संक्रामक आहे हे स्पष्ट होतंय. WHO गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये B.1.1.7 व्हेरियंटची पहिली केस नोंदवली होती. ह्या नव्या कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात म्युटेशनचं प्रमाण वाढलं होतं. तर युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियानंही कोरोनाचा हा नवा व्हायरस अतिशय धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. कॅनडाच्या संशोधकांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फोटो प्रसिद्ध केलाय. ह्या फोटोसोबत संशोधक अहवालही प्रसिद्ध करण्यात आलाय. नवा व्हेरियंट आधीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त का घातक आहे याचं कारणही संशोधकांनी सांगितलंय. B.1.1.7 छबी टिपणं आव्हानात्मक होतं. सामान्य मायक्रोस्कोपच्या माध्यमातून ह्याला ओळखणं किंवा बघणं शक्य नाही. व्हायरस आणि प्रोटीनच्या योग्य आकाराची माहिती मिळवण्यासाठी रिसर्च टीमनं क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर केला आणि ह्यातून हा व्हायरस V आकाराचा दिसला. नवा व्हायरस सुईच्या टोकापेक्षा 1,00,000 पटीनं लहान असल्याचं सांगण्यात येत आहे. जे व्हॅक्सिन आज जगात उपलब्ध आहेत ते व्हॅक्सिन या व्हेरियंटला देखील ठोकू शकतात. हे चित्र आणखी बरेच संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या वैज्ञानिकांना भविष्यात देखील उपयोगी पडणार आहे. हा नवा व्हायरस अनेकांसाठी कर्दनकाळ ठरलाय. त्याचा प्रसार रोखून कायमचा बिमोड करणं आता हेच संशोधकांसमोर मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, Z24. देशात 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण रडत रखडत सुरू आहे. असं असताना एका देशानं आता शाळेत जाणाऱ्या मुलांना लस देण्याची तयारी सुरू केली आहे. फायझर लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून कॅनडानं त्याच्या वापराला परवानगी दिली आहे. आता लहान मुलांचंही लसीकरण. कॅनडात फायझर लस मुलांना देणार.
भारतात तिसरी लाट मुलांसाठी घातक? मुलांच्या लसीकरणाचा विचार करावा लागणार? आता जे संरक्षण नसलेले जे कोणी आहेत ते आहेत लहान मुलं 18 खालचे, त्यामुळं 10 ते 18 किंवा 12 ते 18 या वयोमानाच्या दरम्यानच्या मुलांना अशा प्रकारचा संसर्ग वाढू शकतो. ऐकलं, देशातील कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असं डॉक्टर लहाने सांगतात. असं असेल तर मुलांची काळजी घेतली पाहिजे, पण त्यापेक्षा अधिक ठोस उपाय योजता आले तर? याचं उत्तर मिळालंय कॅनडामध्ये. तिथं लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी मिळाली आहे. फायझरनं 12 ते 15 वयोगटातल्या 2260 व्हॉलेंटियर्सना लस दिली होती. त्यापैकी एकालाही कोरोना झाला नाही, त्यामुळे मुलांसाठी फायझरची लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आलाय. या वयोगटाच्या लसीकरणाला मान्यता देणारा कॅनडा हा पहिला देश ठरलाय. आतापर्यंत कॅनडात 16 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण होत होतं. शाळा उघडण्यापूर्वी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लस देण्याचं उद्दिष्ट असल्याचं कॅनडाच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख सल्लागार सुप्रिया शर्मा यांनी सांगितलंय. याचा नंबर ऑफ व्हॅक्सिनेशन सेंटर्स खूप उघडायला पाहिजे, खूप ॲग्रेसिव्हला व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू करायला पाहिजे, जेणेकरून जी कुठली तिसरी लाट याची भीती आहे त्याच्या आधी भारतामध्ये सुद्धा आपलं मॅक्सिमम कव्हरेज व्हावं, आणि मॅक्सिमम पॉप्युलेशन जर कव्हर झाली तर हा स्प्रेड तिथेच थांबवता येईल. ही मोठी अतिशय महत्त्वाची स्टेप ठरेल असं मला अगदी नक्की वाटतं. कॅनडा पाठोपाठ अमेरिकेतही लहान मुलांच्या लसीकरणाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतात तिसरी लाट मुलांसाठी घातक असेल असं सांगितलं जात असताना आपल्यालाही याबाबत विचार करता येईल. अर्थात त्यासाठी भारतातही मुलांवर लसींची चाचणी आणि त्याचा पुरेसा पुरवठा असायला हवा. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. आता एक थरारक आणि आश्चर्यकारक बातमी. एका महिलेला एकाच वेळी तब्बल 9 बाळं झाली आहेत. कुठे घडलं हे आणि कोण आहे ही महिला पाहूया. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, एकाच वेळी तब्बल 9 मुलांना जन्म. मागितलं एक, सोनोग्राफीत दिसली 7, जन्माला आली 9. मागितलं एक बाळ आणि देवानं दिली 9 बाळ असं घडलंय मोरक्को मधल्या एका महिलेच्या बाबतीत. कारण या महिलेनं एका वेळी 1, 2 किंवा 3ही नाही तर तब्बल 9, होय 9 बाळांना जन्म दिलाय. एकाच वेळी 9 बाळांना जन्म देण्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. 25 वर्षांची हलिमा सिसे ही माली देशाची नागरिक आहे. तिनं मोरक्कोत एकाच वेळी 9 बाळांना जन्म दिलाय. त्यांच्यापैकी 5 मुली आणि 4 मुलगी आहेत. विशेष म्हणजे हलिमाच्या सोनोग्राफीत 7 बाळ दिसली होती पण जन्माला आली 9. हलिमा आणि तिच्या 9 बाळांची प्रकृती चांगली आहे. मुदतपूर्व प्रसूती झाल्यानं सगळ्या बाळांची विशेष काळजी घेतली जातीये. याआधी एकाच वेळी 8 बाळ जन्माला घातल्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या नादिया सुलेमान हिच्या नावावर आहे. आता हलिमानं हा नवा रेकॉर्ड केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आता जगातल्या इतरही महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात, अर्थात झटपट. सुरुवातीला बातमी मेक्सिकोमधून. मेक्सिकोमध्ये एक विचित्र अपघात घडलाय. पुलासह मेट्रो ट्रेन खाली कोसळल्यानं 15 जणांचा मृत्यू झालाय तर 70 अधिक जण जखमी झालेत. ही दुर्घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मेक्सिको सिटीमध्ये मेट्रो ट्रेनला हा भीषण अपघात झालाय. भरधाव वेगात ही मेट्रो ट्रेन पुलावरून जात होती, त्याचवेळी पूल कोसळला आणि मेट्रो ट्रेन देखील खाली कोसळली. हिमालयातील हिमनद्या वेगानं वितळू लागल्यानं तलावाची संख्या आणि त्यातील पाण्याची पातळी धोकादायक स्तरापर्यंत वाढू लागली आहे. यातील अनेक तलाव धोकादायक ठरणार आहेत. अनेक तलावांमधील पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडल्यानं पुराचा धोका निर्माण झालाय. नेपाळ, चीन आणि भारतातील काही भागांना या पुराचा तडाखा बसेल असा इशारा संशोधकांनी दिलाय. संशोधकांच्या अभ्यासानुसार 30 वर्षात हिमनद्या वितळण्याचं प्रमाण हे दुपटीहून अधिक झालंय, त्यामुळे धोकादायक सरोवरांची संख्या ही 50% जास्त झाली आहे.
एकीकडे कोरोना प्रादुर्भावानं सारं जग त्रासलंय तर दुसरीकडे वुहानमध्ये संगीताच्या कॉन्सर्टवर चीनच्या युवकांनी ताल धरला. चीनच्या वुहानमधूनच कोरोना व्हायरस अख्ख्या जगात पसरला होता. सध्या अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार उडवलाय, मात्र चीनवर त्याचा काहीच परिणाम दिसून येत नाही. शनिवारी वुहानमध्ये स्ट्रॉबेरी म्युझिक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. 5 दिवसांच्या फेस्टिवलमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक सहभागी झाले होते. तरुणांनी तर खुल्या मैदानात गाऊन आणि नाचून ओरडून अक्षरशः धिंगाणा घातला. अनेकांनी मास्क देखील लावलेले नव्हते. भारत आणि ब्रिटन या दोन देशांनी कोरोनाविरोधातील नेझल स्प्रे बनवण्याबाबत सामंजस्य करार केलाय. दोन्ही देश एकत्र येऊन कोरोनाविरोधी नेझल स्प्रे तयार करणार आहेत. विशेषतः मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी हा नेझल स्प्रे चांगलाच प्रभावी ठरणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर 27 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केलाय. या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही असं स्पष्ट केलंय. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे